आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर, कोविडच्या युद्ध लाटेच्या अनुषंगाने वार्ता प्रसार आपल्या महाराष्ट्रात पाहत आहोत परिस्थिती. रोज रुग्णांची संख्या जी रुग्णसंख्येची रोज नवीन नवीन उच्चांक होत आहे. तसंच नगर जिल्ह्यामध्ये आणि आपल्यामध्ये रोग पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या दरा आपण करत आहोत आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान साधारणपणे असं वाटायला लागलं होतं की आता कोरोना हा विषय संपत चाललेला आहे. परंतु अचानक फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा पेशंट वाढत सुरुवात झाली. त्या परिस्थितीमध्ये असं वाटत नव्हतं की हे आजची परिस्थिती दाबल्यावर मागच्या वर्षीचे जे हेल्थ पेशंट जे होते अकोले तालुक्याचे ते होते 43. कालचा आकडा दुर्दैवाने 125 आहे. आपण गेल्या वर्षापासून 2 CCC आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत होत्या. त्यांची कॅपॅसिटी गव्हर्नमेंटची जी कोविड केअर सेंटर होतं त्याची कॅपॅसिटी 100 होती आणि विठ्ठल लॉन्सची जी कॅपॅसिटी होती ती साधारणपणे 80 ते 100 होती. म्हणजे 200ची कॅपॅसिटी आपली होती. यावर्षी आम्ही खानापूरचं जे कोविड केअर सेंटर आहे तिथं DCSC गव्हर्नमेंटची जी DCSC होती ती चालू केलेली आहे. डेडिकेटेड कोविड केअर सेंटर ऑक्सिजन बेड्स तिथं आता 14 ठेवलेले आहेत. मागच्या वर्षी आपण ऑक्सिजनची व्यवस्था भानपोळ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये केली होती. परंतु त्यांचं फुलप्लेज हॉस्पिटल आता त्यांनी तिकडे शिफ्ट केल्यामुळं आपल्याला जागा शिल्लक नाही आहे. तर वाढत्या पेशंटच्या अनुषंगाने माननीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही 4 दिवसापूर्वी सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची तालुक्यातल्या एक बैठक ठेवली होती आणि त्यांना आम्ही आवाहन केलं होतं की आता ही परिस्थिती जी आहे शासकीय यंत्रणेची जी व्यवस्था आहे ही मर्यादित आहे. पेशंटची संख्या वाढताना जी ग्रोथ जी आहे त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. तर तुम्ही आता आम्हाला सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे. या आमच्या हाकेला तत्काळ साथ देत संध्याकाळी लगेच डॉक्टर अजित नवड्यांचा मला कॉल आला की आम्ही चालू करतोय. मागच्या वर्षी गेल्या वर्षीपासून आपलं हे जे माऊली हॉस्पिटल जे आहे त्यांना मागच्या 5-6 महिन्यापासून हे चालवत आहे ते. परंतु बेड कॅपॅसिटी तर कमी होती. आज त्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे. पुढे डॉक्टर कानवडे डॉक्टर घाणे यांच्यानी डॉक्टर चालत होते. आता त्यात आपले तालुक्याचे इतर जे त्यांचे वैद्यकीय व्यावसायिक आहेत मित्र त्यांनी पण या एक्सपान्शनमध्ये मदत करण्याचं हे घेतलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आता ही मोठी एक कॅपॅसिटी आपली तयार होती आहे. तसंच दुसरी पण अजून एक मोठं हॉस्पिटल आपलं कोविड केअर सेंटर चालू होते. म्हणजे आवश्यकता काय आहे की आपल्याला आयसोलेशन करणं फार मोठंच आहे. येत्या पुढच्या काळामध्ये जे असिम्प्टोमॅटिक पेशंट असतील त्याला कुठलाही सिम्प्टम नाही आहे त्यांना आम्हाला संख्या जर वाढत जर चालली तर शाळांमध्ये ठेवा लागणार आहे प्रत्येक गावांमध्ये. कारण की प्रत्येक पेशंटची व्यवस्था तालुक्याला आणून करणे शक्य होणार नाही. यापुढे त्यांना प्रत्येकाला आपापल्या गावांमध्ये शाळांमध्ये आता आम्ही पत्र तयार करतोय की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तिथं जागा टाकून तिथं पेशंट ठेवायची व्यवस्था करणार आणि त्यानंतर तिथले जे PSC आहेत संबंधित त्या डॉक्टरांनी ते पेशंट सांभाळायचे आहेत. कारण की अशाच पद्धतीने जर 100-150 जर पेशंट जर वाढायला लागले तर आपण 1000ची कॅपॅसिटी तालुक्याला करू शकत नाही. आपला तालुका हा दुर्गम तालुका आहे. इथे इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते अतिशय मर्यादित आहेत. फार मोठे हॉस्पिटल नाही आहेत, कुठलीही वैद्यकीय कॉलेज नाही आहे. म्हणजे माझ्यामध्ये आपले नगर जिल्ह्यामध्ये 1-2 तालुके आहेत तिथं मेडिकल कॉलेजेस वगैरे नाही आहेत, फार मोठ्या संस्था नाही आहेत. त्यामुळं आपल्याला हे जो जी कोरोनाची पेशंटची जी व्यवस्था लावायची आहे हे आता विखरलेल्या अवस्थेमध्ये लावावं लागणार आहे. आता आम्ही कोतुळ राजूर आणि संसरपूर या तिन्ही रोल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय जे आहेत तिथं पण आपण 30-30ची कॅपॅसिटी सुरू केलेली आहे. परंतु ही कॅपॅसिटी जी आहे ही अतिशय मर्यादित आहे, एका दिवसात भरून जाण्याजोगी आहे. तर आमच्या प्रशासनाच्या हाकेला आपल्या वैद्यकीय डॉक्टर मित्रांनी साथ देत हे अतिशय तत्काळ 3 दिवसात हॉस्पिटल चालू केलं.
त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी अकोल्याच्या नागरिकांना एक आवाहन करतो की आजपासून शासनाने निर्बंध थोडेसे घट्ट केलेले आहेत. आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी किंवा इतर दुकानं आजपासून बंद असणार आहेत. आस्थापना बंद असणार आहेत. खाजगी आस्थापना आणि सर्व सेवा ह्या बंद असणार आहेत. तर विनाकारण नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नका. ज्यावेळी तुम्हाला अत्यावश्यक असेल घराबाहेर पडायचं त्यावेळी मास्क घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा. त्यानंतर कुठल्याही दुकानांमध्ये अत्यावश्यक सेवेची जी किराणा वगैरे इतर दुकानं आहेत, मेडिकल आहेत, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. शासनाने दिलेले जे निर्बंध आहेत हे नागरिकांवर लादलेले नाही आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्यासाठी हे आवश्यक आहेत होते हे निर्बंध. त्या अनुषंगाने हे शासनाने निर्बंध घातलेले आहेत, त्याचं पालन करा. सकाळी 7 ते 8 रात्री 8 वाजेपर्यंत आवश्यक कामासाठी आपल्याला फिरता येईल. आवश्यकता नसल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल याची नागरिकांनी नोंद घ्या. 8 नंतर कुठल्याही परिस्थितीत बाहेर फिरू नका. संचारबंदी लागू आहे 8 नंतर 8 रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. या निर्बंधाचं जर पालन नागरिकांनी सर्व सुजाण नागरिकांनी जर केलं तर येत्या पुढच्या काही कालावधीमध्ये आपण हा जो कोरोनाचा जो वाढता जो व्याप वाढत चाललेला आहे आपला, तर हा थोडासा कमी होईल आणि यापुढे आपण आणि आपलं कुटुंब आपण व्यवस्थित ठेवू शकू, याच्यापासून कोरोनापासून वाचू शकू. त्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की शासनाने घातून दिलेले जे निर्बंध आहेत त्याचं सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावं. त्यानंतर 45 वर्षांच्या वरील जे लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी आपलं लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाबाबत काही गैरसमज होते ते आता दूर झालेले आहेत. जरी आपल्याला लसीकरणानंतर कोरोना कोविड झाला तरी त्याचे सिम्प्टोम जे आहेत ते अतिशय माइल्ड राहणार आहेत. म्हणजे त्याच्यापासून खोटा काहीच नाही आहे. आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदाच होणार आहे. तरी 45 वर्षावरील नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी, सर्वच नागरिकांनी आपल्या लसीकरण आपलं करून घ्यावं.